चार विकेट चार गोल्डन स्टार 33 रन विकेट 3 या पुढील होणारा सामना जागृते क्रिकेट मंच उन्नावरे वर्सेस एबीसीसी वावघर यांच्यात होणारा हा रोमांचक खेळ आपण पाहणार आहोत, खेळणार आहोत. पंच म्हणून ज्यांची निवड झालेली आहे असे विकास जाधव आणि पंकज सावरकर. कॉमेंट्री जे मॅन आहे त्याने इथे कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधावा अशी विनंती करेन. सुंदर या सुंदर मैदानामध्ये या गावठ्याने भरवले हायवेवरती हा अजिंक्य आठवा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक करंजळी गावामध्ये संपन्न होते. सुंदर नियोजन पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेचं, कारण महाचषक आहे. ना भूतो ना भविष्य असं ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना दिसते. रंगबिरंगी एकाच जर्सीमध्ये एकाच संघ आज पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेमध्ये. अनिल डिंगनकर आणि त्यांचे खेळाडू यांनी भावेशजी लोंढे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. कृपया स्टार्ट द मॅच. इथे बरोबर मला वाटतं 2:15 इथे पहिला चेंडू पडेल. स्वान स्वार होणार आहे या खेळपट्टीवरती, म्हणजे सुनील. पाहूया काहीस मोठ रनअप आहे आणि तितक्याच जोमाच ज्याने 107 आणि या अजिंक्यतारा मागील स्पर्धा आली त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी 107 धावा कुटल्या, अक्षरशः कुटल्या असे मंगेश वाघने स्ट्राईकला आहेत. जर्सी नंबर सुद्धा 107 आणि त्यांनी 107 धावामध्ये मालिकावर फटकावला मंगेश बागने. मला वाटतं त्यांच्या उंचीचा हाईट आणि उंचीचा चेंडू सुद्धा त्यांनी फेकलेला आहे त्यात काही वावग ठरणार नाही, कारण त्यांची ते तेवढी हाईट आहे. ते लाईनचा फ्रीट असणार आहे. या फ्रीटचा फायदा काही खातं खोलण्यासाठी होते का? सॉरी, हाईटचा फ्रीट नसणार आहे, फक्त लाईन मार्कचा फ्रीट असणार आहे, लक्षात ठेवा. सॉरी, फ्री हिट नसणार आहे कारण हाईटचा नो आहे. इथे अतिरिक्त धावेने एबीसीसी संघाचं खातं खोललेलं आहे. करंजळी संघ ज्यांच्या कानावरती आवाज जातो त्याने तरी हा निरोप पोचवावा की करंजळी अनिल डिंगनकर आणि त्यांच्या सहकार्याने यायचंय. इथे जेल बाद होऊ शकतो पण 107 धावांची खेळी इथे थांबली. हा वादळ इथे थांबला, हा शांत वादळ झाला मंगेशच्या रूपानं. त्याचा मोठा धक्का एबीसी संघाला. एबीसीसी संघाला एक जबरदस्त धक्का मंगेश रूपानं, एक धडाकेबाज बॅट्समन बॉलर्स आणि ज्यांनी षटकार चौकाराची आतिषबाजी केली या पंचक्रोशीमध्ये दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत. षटकाराची आतिषबाजी केलेले, वाईटचा इशारा. जागृती क्रिकेट मंच, कृपया वसंत लोंढे यांनी, आमचे परममित्र बंधू, वाईटचा इशारा यांनी कृपया स्टेजवरती आसन कसं व्हायचंय? काहीसा स्वर मारा. बॉलर नेम सुनील. पाहूया जागृतीकडून सुनील, स्ट्राईक वरती राहुल. सुंदर असा चेंडू ब्लॉक केला होता परंतु सुंदर असा फ्लिक मिडविकेटच्या दिशेला. एक धावगणत यश संघाची काय स्थिर आवली धावसंख्या.
चार धावा अंतिम दर्जाची अशी गोलंदाजी पाहायला मिळते सुनील यांच्याकडून. जर्सी नंबर 7 स्ट्राइक वरती नंदूजी घाक. 1981 चा जो वर्ल्ड कप मारला होता अशा परम मित्र वसंत लोंढे उर्फ लारा यांचं स्वागत या मंचावरती. एक डायसिंग आणि डायनामिक असे लेफ्ट टू बॅट्समन बॉलर ज्यांचं स्वागत या अजिंक्य तारा पंचक्रोशीमध्ये या मंचावरती होत आहे. सुंदर असं व्यक्तिमत्व आमचे परममित्र बंधू वसंत लोंढे साहेब. पुन्हा एकदा नंदूजी घाग आणि टोलाची रोथांच्या दिशेला कायस खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा वावगर संघाला. 2 धावा गेल्यात यश एबीसीसी वावगर. पाहूया पुन्हा एकदा कायसा आगळ्या वेगळ्या रूपाने गोलंदाजी करताना सुनील त्यांना प्रत्युत्तर म्हणून मारा करतायत नंदूजी घाग आणि राहुल. कृपया पंचांना विनंती आहे बॅट कट किंवा जर लेग बाय असेल तर इशारा सांगायचा कॉमेंट बॉक्स जवळ. धन्यवाद. पुन्हा एकदा पुढचे सुनील यांचा सामना करतील नंदूजी घाग. पुन्हा एकदा एक्सपिरियन्स पुन्हा एकदा कायसा खराब यष्टरक्षण आणि थर्ड मेंटल इशारा सुद्धा खराब क्षेत्ररक्षण चेंडू सुमारेशकडे जाताना परंतु शेवटी रोखण्यात यश आणि 2 धावा घेण्यात सुद्धा यश फलंदाजांना. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय तापलेला करारलेला अशा उन्हामध्ये चाललेला हा अजिंक्य तारा अथवा अजिंक्य तारा चॅम्पियन महाचषक. चषकाला उपस्थित 35,000 अधिक प्रेक्षक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बाहुला षटकारला तो का परंतु चेंडू हातामध्ये फलंदाज बाहेर. डीजे वी आर वी कृपया ग्राउंडच्या आतमध्ये जर झोर पकडला तर त्यांना 100 रुपये लागू नये. पाहूया नंदूजी घाग यांची जागांमध्ये गेले प्रमोद. जर्सी नंबर 02 पुन्हा एकदा कायस लांबवलेलं असं षटक आहे मला वाटतंय. कसा फुटबॉल खेळताना सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते हलक सर धावजाणून त्याला क्रॉस केलं चेंडू टाकलं. पुन्हा एकदा राहुल यांच्यासाठी राहुल चौळण्याच्या प्रयत्नात बीट अपील ठुकर आधी षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9 रन. पंचांना विनंती आहे सामना जलद गतीने चालवायचा आहे. पंच पंकज सावरकर आणि विकास जाधव. पंच पंकज सामना लवकर चालवायचा आहे. कृपया सर्व करणारा मला वाटतं फिल्डिंगचा फॉर्म्युला हा माहिती असला पाहिजे. वारंवार सांगायला नाही लागला पाहिजे याची नोंद घ्यायची सर्व कर्णधारांनी. बघा सध्या स्ट्राईक वरती प्रमोद फर्स्ट टाइम ऑन स्ट्राईक. त्याच्या समोर गोलंदाज पाहूया कर्णधार कोणाकडे दुराव सोपवत आहेत. दीपक पाहूया दीपक पाहूया. पुन्हा एकदा दीपक लवकर लवकर क्षेत्र सजून गोलंदाजी करायचे. जर्सी नंबर 10 जास्त विलंब घेता होणार नाही कारण मला वाटतं जेवढं ऊन वाढलंय तेवढी भूक सुद्धा वाढलेली आहे. पंच सामना जवळ तीन जायचंय. पाहूया दीपक हलका सर कायस सुंदर चेंडू. पंच नो बॉल नो बॉल आहे.
मी बोललोच होतो कारण फिल्डिंगचा फॉर्म्युला हा प्रत्येक कर्णधाराला माहिती असला पाहिजे, सांगायची गरज लागणार नाही किंवा त्यावरती तो चेंडू जर नो बॉल घोषित करण्यात येईल यावरती कोणताही ऑब्जेक्शन नसणार आहे. याची कर्णधाराने नोंद घ्यायची आहे कारण आपल्याला पंच याबद्दल सांगणार नाहीयेत. पुन्हा एकदा दीपक ऑन गोल बॉलिंग मार्क स्ट्राइक वरती प्रमोद हलकसर धावजणांना क्रॉस केलं प्रमोद यांनी टोलर चेंडू चेंडू सीमारेषा बाहेर स्टँड अँड डिलिव्हर. कृपया चेंडू लवकर पास करायचंय. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा प्रमोद सुंदर शिफ्ट केला जी षटकार षटकार ठोकून ऑफ खांदा आपला खाता ओपन केलाय त्यांनी. कृपया छोड़ दिया सर्वात मोठा चान्स होता मला वाटतं हा. साईना देगाव कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. साईना देगाव गणेशवाडी उनवरे फक्त अर्ध्या मिनिटामध्ये यायचंय. पाहूया मिडऑफच्या दिशेला मारलेला चेंडू एक धाव पूर्ण एका धावरती समाधान. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न करतात का परंतु नाही एका धावरती समाधान. स्ट्राईक वरती आता पुन्हा एकदा प्रमोद. कृपया जे फोटोग्राफर आहेत त्यांनी पैसे जमा करायचे कॅश वरती नंतर फोटो काढायचे. ओके पेटीएम करायचे. पुन्हा एकदा पुढील चेंडू दीपकांचा टोलर चेंडू मिळकाच्या दिशेला चेंडू सुमारेश बाहेर बीएसएनएल चौकार. थँक्यू डीजे. मला वाटतं सर्व प्रेक्षक हे थंडावले आहेत कायसा उत्साह दिसत नाही. पुन्हा एकदा आकाशा फ्लिक करण्याच्या प्रयत्नात न समजलेला चेंडू सुंदर कम बॅक दीपक यांचं चौकारानंतर. परंतु प्रमोद कॅशा आगल्या वेगळ्या रूपाने फलंदाजी करतायत. धावसंख्या पोहोचवली आपल्या संघाची 22 वरती 2 बाद 22 धावा. पुन्हा एकदा कायसा तो यांच्या प्रयत्नात बीट झाले एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न चालू. पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण. षटकाची समाप्ती धावसंख्या 23 धावा. साईना देगाव शेवटचा कॉल असेल. साईनाथ देगाव जर कुठे असेल तरी कृपया मंचाकडे वळायचं. साईनाथ देगाव पुन्हा एकदा पाहूया पुढील षटक घेऊन कोण येत आहे. टॉच उडवण्यासाठी आपल्याला आमंत्रित करायचं आहे दोन्ही संघांचे कॅप्टन. नाणेफेक करून घ्यायचंय सुशांत जाधव. साईनाथ वर्सेस गणेशवाडी. पुढील षटक घेऊन येते बॉलर नेम विजय जर्सी नंबर 1 षटक टाकत तिसरं. 7-8 पावलांचा रन त्यांचं क्रॉस केले चेंडू टाकलाय प्रमोद यांच्यासाठी टोलवला चेंडू मिडविकेटच्या दिशेला चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. पटकन सांगायचं आता झालेल्या नाणेफेक मध्ये गणेशवाडी उनवरे या संघ नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारले याची सायना संघाने नोंद घ्यायचे. त्याप्रमाणे आपली तयारी ठेवायचे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. मला वाटतं दुसऱ्या फेरीत हा पहिला सामना असेल. पुन्हा विजय
प्रमोदाने टोलला चेंडू फाइनलच्या दिशेला, फाइनल थर्ड यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये होता, त्याचा पुरेपूर फायदा प्रमोद भागने चौकार। सचिन कृपया डीजेला विनंती राहील काहीशी नवीन गाणी वाजवायचे जेणेकरून प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढेल। कोणी गीत नवीन सॉंग्स पुन्हा एकदा विजय सामना प्रमोद पुन्हा एकदा टोलवण्याच्या प्रयत्नात बीट धावसंख्या पोहोचवले 31 31 धावा फोन द फटकेबाजी करतोय प्रमोद अजूनपर्यंत चेंडू तीन चेंडू थ्रो थ्रो थर्ड अंपायर कोण असेल त्याने जायचं भावेश लोंढे अनिल मांजरेकर ऑर्निंग द्या थर्ड अंपायर स्वप्निल गारे उपवास पाहूया पुन्हा एकदा या शुभ दिनी कृपया सह्याद्रीचा जो खेळाडू वरती काजू होती बसलाय त्याने खाली उतरायचंय दुर्घटना से देर भली कृपया काजूवरून खाली बसायचंय दंड लावण्यात येणार आहे पुन्हा एकदा प्रमोद सुंदर साठवला चेंडू स्क्वेअरच्या दिशेला चेंडू एक धाव तुरती समाधान दुसऱ्या धावचा प्रयत्न करतायत आणि एकच धाव सुंदर क्षेत्ररक्षण शेवटचा षटक प्रगतीवरती धावसंख्या पोहोचले 35 धावा सॉरी 32 धावा चुकीची दुरुस्ती पुन्हा एकदा विजय साईक वरती राहुल सुंदर टोलण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बीट पुन्हा एकदा विजय हलका सराव दहा वाजल्यानंतर क्रॉस केले चेंडू टाकले राहुल यांच्यासाठी काहीसा न समजलेला चेंडू राहुल यांना निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती एकंदरीत धावसंख्या 32 धावा जागृतीला जिंकण्यासाठी जागृतीवाडीला जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे डीजे प्लीज डीजे पंच चेंडू आहे का पंचा पाणी द्यायचं देखरेख कमिटी पंकज हॅलो 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 देखरेख कमिटी पंचांना पाणी पुरवा उन्हाच्या कडाडामध्ये पंच एकदम सुकले पंकज सावरकर सुंदर असं नियोजन आठवा अजिंक्यतारा चॅम्पियन व आचषक
भव्य दिव्य संघाने क्षेत्ररक्षण लावायचं घ्यायचं वावगड संघ देखरेख कमिटी राजेश लोंढे कुठे आहेत पंच पंच विकास जाधव पंकज सावरकर सामना लवकर चालू करायचा आहे पुढील 30 सेकंदामध्ये क्षेत्ररक्षण लावून झालं पाहिजे अवघड आपलं सारा माहिती फलंदाज पत्राच्या जागृतीवरी धन्यवाद जागृतीवाडी आपले फलंदाज पाठवा मैदानावर वा वा धडाकेबाज बॅट्समन नागेशजी पानकर त्यांचं मला वाटतं परवाच 31 लग्न झालंय नवीन नवरदेव आहेत ते सध्या करकरीत आज काय नोटांचा पाऊस पडतात बघूया सिक्स मारून पाहूया अनिल मांजरेकर यांच्या खिशातून आता किती रुपये जातात ते सिमारेषे बाहेर कॅच पकडून मला वाटतं त्यांच्या संघातील जास्त खेळाडू कॅच पकडण्यासाठी उत्सुक आहेत पंकज सावरकर सामना जलद गतीने चालू करा पंकज सावरकर हवामानाचा अंदाज बघता आदर्श करंजरे अनिल लिंगणकर संतोष आगरे पाण्याची व्यवस्था करायची पंच सामना त्वरित चालू करा खूप टाइम होतोय पंच आपल्याला पाहूया त्रिश षटक घेऊन येतात गोलंदाज नेम हरी एक एक्सपिरियन्स गोलंदाज सुरुवात पाहूया सिक्स आणि हा मला वाटतं बाहेरच्या कृपया मुलाला चान्स होता पण त्यांनी तो चान्स सोडलेला आहे मांद्रिकांचे 100 रुपये वाचले षटकार स्टँड अँड डिलिव्हर आणि मांद्रिकांचे थोडक्यात 100 रुपये वाचलेले आहेत पुढील चेंडू सुंदर कम बॅक बॅट्समन नेम अजय मला वाटतं उलर विभागात षटकार मारणारे अजय पानकर नावाजलेले बॅट्समन आहेत ते अजय तुरे सॉरी उत्कृष्ट अशी बॅटिंग करतात ते पाहूया नागेश पानकर तोडण्याच्या प्रयत्नात काय वाईट प्लस एक धाव पूर्ण दुसऱ्या धावायचा प्रयत्न दुसरी ही धाव पूर्ण पण त्यांनी निर्णय सांगायचा वाईट आहे का वाईट प्लस टू नाही नागेश जी यांना काही न समजलेला चेंडू वाईट असल्यामुळे ते गोळ राऊंड फिरत होते हेच कंटिन्यू करणार अरे नागेश पानकरांचं काय 30 ला लग्न झालं ना आज त्यांचं क्लीन बॉल झालेलं आहे त्रिफळवाचित 31 तारखेपासून बॉलावरची नजर गुल झाली आहे वाटत त्यांची नजर हटी दुर्घटना घटी नागेश पानकर बॅक टू पवेलियन काही बॉलाचा अंदाज नाही आला त्याला घेण्यासाठी क्यूट स्माइल नवीन नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत दीपक दीपक
मला वाटतं कर्णधार आहेत ते, स्वतः टीमचे कर्णधार दीपक भाई. पुन्हा एकदा गोलंदाज हरी, एक एक्सपिरियन्स बॉलर, जर्सी नंबर 23. सामना करतील दीपक. चार पाच पावलांचा रन आहे हरी यांचं. पाव धावायला सुरुवात केला, अंपायरला क्रॉस करायचा चेंडू टाकला आहे. दीपक यांना अटवला चेंडू फाईन लेगच्या दिशेला, फाईन लेग 30 मध्ये चौकार. अतिशय पंचक्रोशीत नावा दिले पंच, पंकज सावरकर वॉन्ड्रीची ऍक्शन करताना. 200 ते 300 मॅचचा अनुभव. नुकतेच आयपीएलचे 7 मॅच चे पंचगिरी करून परतले असे पंकज सावरकर. संजय भागणे कुठे असतील त्यांनी स्टेजच्या इथं संपर्क साधावा. संजय भागणे काय जर खराब गेंदबाज वाईड स्वर मारा. आदर्श करंदाई, पाणी संपलेलं आहे, त्वरित पाण्याची व्यवस्था करावी. आदर्श करंदाई वाईड मोठा द्या, दीपक ऑन फायर. दीपक यांच्या बॅटून निघाला पहिला सिक्स आहे मला वाटत. खूप महागडं शतक हरी यांचं. धावसंख्या पोचले 20 छे बॉल 20 रन. सामना चालू करा. लक्ष नाही बाजूला, दोघांचे दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आहेत, त्यामुळे कुठल्याही टीमने पंच सामना का थांबवला. पंच विकास जाधव, आज टाइम तर उद्या टाइम, सर्वांनी दक्षता घ्यायची. पुढे चेंडू बॉलर नेम मिड विकेटच्या दिशेला मारला चेंडू. काय खराब क्षेत्ररक्षक, एक धाव पूर्ण दिसण्याचा प्रयत्न करतात, परंतु सुंदर कमबॅक. बॉलर नेम संदेश. उनवरे विभागात नावाजलेले असे बॉलर आहेत ते संदेश. आपल्या टीम साठी काय संदेश सोडतायत ते बघायला लागेल आता. वा वा वा, सुंदर सा टोळ्याचा प्रयत्न होता, परंतु बीड झाले आहेत. 10 चेंडू 11 धावांची गरज. स्ट्राईक वरती अजूबाय. बॉलर नेम सँडीस. पाहूया संदेश पुन्हा एकदा, काय स्वर मारा. एकत्रित धावसंख्या 23 धावा. पाहूया अतिशय तापलेल्या उन्हामध्ये प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत त्या सामन्याच्या निकालाची. पाहूया तो निकाल कोणाचा अजून लागतो. पुन्हा एकदा संदेश ऑन बॉलिंग मार, धावाचा नंतर क्रॉस केले चेंडू टाकला अजय यांच्यासाठी. क्लीन बॉल, माइंड इज ब्लोइंग. डीजे प्लीज. अजय यांना काही न समजलेला बॉल, त्याने आपल्या संघासाठी आपल्या संघासाठी साजेशी कामगिरी करून परत आहेत अजूबाय. ऑलरेडी त्यांच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप आहे. त्यांच्या जागाने गेले सुनील. जर्सी नंबर 7 मला वाटतं सर्वांच्या लक्षात असेल जर्सी नंबर कोणाचा आहे. जेव्हा त्या जर्सी नंबरचा खेळाडू मैदानात असतो
हिशोबाने मला वाटतं ते जास्त सिक्स मारतील आज. माही मार रहा है. आदर्श करंजाई पाण्याची व्यवस्था केली का? आदर्श करंजाई पाण्याकडे बघा. ओके ओके थँक्यू धन्यवाद. पुन्हा एकदा आठवला चेंडू स्क्वेअर दिशेला. एकदा पूर्ण सुंदर क्षेत्ररक्षण मंगेश यांचं, परंतु काय खराब थ्रो होता. सुंदर बॅकअप, एखाद्या वरती समाधान. पाहूया अटी तथी जसा चालूया सामना. कहाणी मे एक और ट्विस्ट. सर्वांना एक विनंती, पाणी 10 मिनिटात येतोय. कुणाला ताण लागले जरा थांबून ठेवा. पुन्हा एकदा संदेश कायसाच्या प्रयत्नात. दीड झाले आहेत. स्कोरर्सची इथे येऊन भांडणं करू नका. कोण आहे धाव संख्या का? आता निर्धाव चेंडू आला पंच. धन्यवाद. 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 7 जर्सी नंबर पण 7. 7 चेंडू 9 धावा. आता बघूया बॅट्समन काय करतो. 7 नंबर. ओहो फुटवर कर मारायच्या प्रयत्नात. 1 धाव घेण्यात यश. एखाद्यावरती समाधान. मोठं सुंदर बॅकअप कम बॅक म्हणावं लागेल संदेशाचं गोलंदाजीमध्ये. सुंदर गोलंदाजी. केवळ त्यांनी मला वाटतं 5 धावा दिली त्या गोलंदाजीवरती. जागृतीवाडी संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल 8 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना साईनाथ देगाव वर्सेस गणेशवाडी उनवरे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल याची सर्व संघ नोंद घ्यायची. पंच सामना दर गतीने चालवायचं आहे. तिसरी ओळ घेऊन येतात शंकर आगरे. पंच सामना लवकर चालू करा. पंच पंच पंकज सावरकर. सामना लवकर चालू कर. पुन्हा एकदा बॉलर नेम शंकर आगरे. कैस फिरकी गोलंदाज. 4 ते 5 पावलांचं फक्त रनअप. स्ट्राईक वरती आहे तो सुनील. 6 चेंडू 8 धावा. स्ट्राईक वरती दीपक. चेंडू चेंडू स्क्वेअरच्या दिशेने जाताना सुंदर क्षेत्ररक्षण राहुल याच. सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय अतितडजीचा झालेला सामना. जागृतीवाडी वर्सेस एबीसीसी दोन्ही लगतचे संघ. पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू. किंवा पाहू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न करतात. दुसरी धाव पूर्ण पाहूया. तिसरी धाव निघतात काय. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 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 मला धाव बाद. राहुलजी मला वाटतं तिसरी धाव निश्चित आली असती, पण त्यांनी अर्धा जाऊन जीव सोडला. क्रिकेटच्या भाषेमध्ये याला आत्महत्या म्हटली जाते. ते करून पळत आहेत सुनील. त्यांची जागासाठी गेलेत अरविंद. जर्सी नंबर 2. चार बॉल 5 धावा 4 चेंडूमध्ये 5 धावा. पाहूया शंकर आगरे ही मॅच आपल्या संघाला जिंकून देतात का. पुढील चेंडू लागला सज्ज. शंकर आगरे एका क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चला टाइम होतोय पंच. शंकर आगरे पुढील चेंडू. दीपा काय सांग समजला चेंडू. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 3 चेंडू 5 धावा. आणि मला वाटतं जो संघ चेसिंग करतात त्यांनी लक्ष ठेवायचं की कंपल्सरी चेसिंग आहे. सामना बरोबर झाल्यास तरी एक एक गुण दिला जाईल.
पंचांवरती कोणताही दबाव आला नाही, पंचांवरती कोणताही दबाव आला नाही. संघबाद पंचांशी बाद संघबाद पंच धावबळाला सांगा स्कोर पंच. धन्यवाद. एक रन एक विकेट वन प्लस एक रन आउट. सेकंड रन आउट झालाय. हो सेकंड रन आउट. पंचांशी कोणताही वाद घालू नये कर्णधार. सामना बरोबरी झाल्यास दोन्ही संघाला एक एक गुण दिला जाईल याची नोंद घ्यायची. चेसिंग कंपल्सरी आहे. पंच दोन चेंडू चार धावा. साहेब वरती कर्णधार दीपक. पुन्हा एकदा माइंड ब्लोइंग बॉलिंग शंकर आगरे. मला वाटतं दोन बॉल एक बॉल एक चेंडू चार धावा. एक चेंडू चार धावा दोन बॉल डॉट केलेले. मला वाटतं आता अतिशयचा असा चाललेला सामना अजूनपर्यंत सकाळपर्यंतचा आताचा चाललेला हा अतिटतीचा असा सामना. एक चेंडू कंपल्सरी चार धावा. शंकर आगरे सुंदर गोलंदाजी आणि हा सामना आपल्या बाजूने जिंकून आणला आहे तो शंकर आगरे यांना.